नमस्कार, आपले स्वागत आहे जर्मन शिकूया मराठीतूनच्या पुढच्या भागामध्ये। या भागामध्ये आपण जर्मन भाषेतील दोन सगळ्यात महत्त्वाची वर्ब शिकणार आहे आणि आपण स्वतःला इंट्रोड्यूस सुद्धा करायला शिकणार आहे जर्मनमधून। चला तर मग करायची सुरुवात। कुठल्याही भाषेमध्ये फक्त जर्मनच नाही तर दोन वर्ब सगळ्यात महत्त्वाचे असतात, माझ्याकडे काहीतरी आहे आणि मी कुणीतरी आहे। इंग्लिशमध्ये टू हॅव आणि टू बी, जे जर्मनमध्ये आहे हाबन आणि जाईन। ओके, तर ही दोन्ही इररेग्युलर वर्ब्स आहेत। इररेग्युलर वर्ब्स म्हणजे काय, तर आपण आपल्या पहिल्या भागामध्ये, मला आशा आहे आपण सगळ्यांनी पहिला भाग बघितला असेल, तर सोपे जर्मन वाक्य बनवायला शिकलेलो आणि त्यावेळी आपण शिकलो की वर्ब कसं चालतं किंवा कॉन्ज्युगेट कसं होतं। तर तिथं आपण शिकलेलो की इश असेल तर ई लागतं, डू असेल तर एस टी, वुय असेल तर ई एन, म्हणजे मी पितो इश ड्रिंक, तू पितोस दू ड्रिंक्स। तर ही दोन वर्ब अशी आहेत की जी ते रूल फॉलो करत नाही, म्हणून यांना इररेग्युलर वर्ब्स असं म्हणतात। मग ती कशी वेगळी चालतात तर ते आपण आता शिकू। सगळ्यात आधी आपण शिकू हाबन म्हणजे टू हॅव। तर ते कसं चालतं बघूया। इश हाब म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे, दू हास्ट तुझ्याकडे काहीतरी आहे, एर एस झी हार्ट म्हणजे तो ती ते त्यांच्याकडे काहीतरी आहे, व्य हाबन म्हणजे आमच्याकडे काहीतरी आहे, इयर हाब्ड म्हणजे तुमच्या दोघांकडे काहीतरी आहे, आणि झी हाबन म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी आहे। ओके, आपण दोन उदाहरणं बघू। माझ्याकडे आवडी आहे, इश हाब आवडी, आमच्याकडे मर्सिडीज आहे, विय हाबन मर्सिडीज। क्लिअर आहे सगळ्यांना कन्सेप्ट? खूप सोपी कन्सेप्ट आहे। इश हाब दू हास्ट एरेस झी हार्ट विय हाबन इयर हार्ट विय हाबन झी हाबन, बरंच सोपं आहे। यानंतर आपण जाऊ सगळ्यात महत्वाचं वर्ब। कुठल्याही भाषेतलं सगळ्यात महत्वाचं वर्ब असतं टू बी। इंग्लिश मध्ये पण ते टू बी आहे, टू बी ऑर नॉट टू बी इज द प्रॉब्लेम, राईट? का, तर आपण बरीच वाक्य त्यांनी करू शकतो। अर्थात आधी आपण बघू इंग्लिश मध्ये टू बी कसं चालवतात, कोणाला माहिती आहे का? इंग्लिश मध्ये टू बी हे एकमेव इररेग्युलर वर्ब आहे। म्हणजे काय, ते लिहितात टू बी पण चालतं आय एम, यू आर, ही शी, इट इज, वी आर, दे आर असं, बरोबर? जर्मन मध्ये पण तसंच होत। त्या वर्बचं इन्फिनिटिव्ह फॉर्म, जो इन्फिनिटिव्ह फॉर्म किंवा मूळ रूप ज्याला म्हणतात ते आहे जाईन, जाईन। पण त्यावेळी जे चालतं त्यावेळी ते कसं चालतं बघूया आपण। मी केदार आहे, इश बिन केदार, तू केदार आहेस, दू बिस्ट केदार, तो केदार आहे, एर इस्ट केदार। ओके, आम्ही स्टुडंट आहे, विय झेंड स्टुडंट, तुम्ही स्टुडंट आहात, इय झाईड स्टुडंट, आणि ते स्टुडंट आहेत, झी झेंड स्टुडंट। परत एकदा आपण बघू, इश बिन दू बिस्ट एर एस झी इस्ट विय झेंड इयर झाईड झी झेंड। आता हे एवढं महत्वाचं काय, मला माहितीये की सुरुवातीला बघितले सगळे शब्द नवीन वाटतील, कसे लक्षात राहणार, पण आपण हे एवढ्यांदा वापरतो की ते आपोआपच लक्षात राहतात, त्याची काळजी करायचं कारण नाही। आता याचा फायदा काय होतो मी तुम्हाला सांगतो। यांना आपण बरीचशी वाक्य करू शकतो। मी केदार आहे, इश बिन केदार, मी स्टुडंट आहे, इश बिन स्टुडंट, मी 36 वर्षांचा आहे, इश बिन झेक्स उन द्राइजिश यार आल्ट, इयर्स ओल्ड इज यार आल्ट। ओके, अशी बरीचशी वाक्य तुम्हाला मी आहे इश बिन करता येतात। आपण थोडीशी वाक्य घेऊन बघू। परत म्हटलं तसं, मी स्टुडंट आहे, इश बिन स्टुडंट, तू स्टुडंट आहेस, दू बिस्ट स्टुडंट, आपण सगळे स्टुडंट आहोत, विय झेंड स्टुडंटन। आता जर्मनची एक छोटीशी मजा इथे जाता मी सांगतो। तर मराठीमध्ये कसं डॉक्टर डॉक्टर रेण होतं, तसं जर्मनमध्ये सुद्धा तुमच्या जेंडर प्रमाणे
तुमचं स्टुडंट किंवा स्टुडंटिन बदलतं, म्हणजे जर तुम्ही मुलगा असाल तर तुम्ही स्टुडंट आहात आणि तुम्ही मुलगी असाल तर तुम्ही स्टुडंटिन आहात. तुम्ही जर इंजिनियर मुलगा असाल तर तुम्ही इंजिनॉयर आहात. तुम्ही जर इंजिनियर मुलगी असाल तर इंजिनॉयरिन आहात. अगदी तुम्ही फ्रेंड असाल तर तुम्ही फ्रेंड आहात. तुम्ही मुलगी असाल तर तुम्ही फ्रेंडिन आहात. ऐकिने मजा. अशी बरीच साम्ये आहेत मराठी आणि जर्मन मधील, ती आपण सांगत जाऊ. तर लक्षात ठेवायचं काय आहे, तर आपण दोन महत्वाची क्रियापद शिकली, हाबन आणि जाईन. इश हाब दू हास्ट, एरेस झी हार्ट, विय हाबन, इयर हाब्ट, विय झी हाबन. आणि जाईन साठी आय इश बिन, दू बिस्ट, एरेस झी इस्ट, विय झेंड, इयर झाइड, झी झेंड. क्लिअर आहे सगळ्यांना? आता याचा वापर करून आपण आपली इंट्रोडक्शन द्यायला शिकायची. तर मी माझी इंट्रोडक्शन देतोय, तुम्ही बरोबरच स्वतःची पण इंट्रोडक्शन कुठेतरी लिहून घ्या आणि नंतर वाटल्यास तुम्ही खाली कॉमेंट्स मध्ये लिहू शकता, मी ती चेक करेन. करायची सुरुवात? तर अगदी सुरुवातीपासून सुरू करू आपण. इश बिन केदार, मी केदार आहे. इश कॉम औस इचलकरंजी, इश कॉम औस इचलकरंजी, म्हणजे मी इचलकरंजीहून येतो किंवा मी इचलकरंजीचा आहे. इश वोन इन म्युनिक, किंवा त्याला जर्मन मध्ये म्युनशन म्हणतात. इश वोन इन म्युनशन म्हणजे म्युनिक मध्ये राहतो. इश बिन इंजिनॉयर, मी इंजिनियर आहे. तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्ही इश बिन स्टुडंट किंवा इश बिन स्टुडंटिन लिहा. ओके, नंतर मी कुठल्या कुठल्या भाषा बोलतो? मी मराठी, हिंदी, इंग्लिश आणि जर्मन बोलतो. इश स्प्रेश मराठी, हिंदी, इंग्लिश उंड दॉयच, उंड दॉयच. इश स्प्रेश मराठी, हिंदी, इंग्लिश उंड दॉयच. मी 36 वर्षांचा आहे. इश बिन झेक्स उंड द्रायझिश यार आल्ट, इश बिन झेक्स उन द्रायझिश यार आल्ट. क्लिअर आहे सगळ्यांना? आता तुम्ही तुमची अशी इंट्रोडक्शन द्यायचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा माझी इंट्रोडक्शन देतो, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही माझ्या बरोबर स्वतःची इंट्रोडक्शन द्या. इश बिन केदार, इश कॉम औस इचलकरंजी, इश वोन इन म्युनशन, इश बिन इंजिनॉयर, इश प्रेश हिंदी मराठी इंग्लिश उंड डॉयच, इश बिन झेक्स उंड द्रायझिश यार आल्ट. तुम्ही स्वतःची इंट्रोडक्शन तयार केली, सोपं आहे ना? तर या भागात आपण शिकलो दोन महत्वाची जर्मन किंवा सगळ्याच भाषेतली सगळ्यात महत्वाची क्रियापद, हाबन आणि झाईन, बरोबर. आणि त्यानंतर आपण आपली इंट्रोडक्शन द्यायला शिकलो. पुढच्या भागात आपण शिकणार आहोत जर्मन ग्रीटिंग्स, म्हणजे एखाद्याला हाय कसं करायचं, बाय कसं करायचं, सॉरी थँक्यू कसं म्हणायचं, हे सगळं आपण पुढच्या भागात शिकणार आहे. मला आशा आहे तुम्हाला हा भाग आवडला असेल. भेटू पुढच्या भागात. नमस्कार.